पाटण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून हर्षद कदम यांची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आणि माझ्यासोबत शिवसैनिक आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत बघूया काय नक्की सांग. मुळात ही जी निवडणूक आहे 2024 ची ही निष्ठावंत शिवसैनिक सन्माननीय आमचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांना उमेदवारी मिळालेली आहे. या उमेदवारीचं चीज तालुक्यातील सर्वसामान्य जनता एक चांगल्या पद्धतीनं कौल देणार आहेत. प्रस्थापितांच्या विरोधात एक लढवय नेतृत्व तालुक्यामध्ये निर्माण होते आणि ते सामान्य जनतेला घेऊन पुढे चालले. आम्हाला निश्चितच अगदी आत्मविश्वास आहे की ह्यावेळी आमचा चांगला विजय 2024 मध्ये महाराष्ट्राला दाखवून आम्ही देणार आहे तालुक्यातील जनता. काय सांगाल? आमच्या निष्ठेला फळ मिळालं. आमची जी निष्ठा होती ती निष्ठा उद्धव साहेबांनी सार्थ करून दाखवली आणि जो आमच्यावर विश्वास उद्धव साहेबांनी दिलेला आहे त्या विश्वासाला आम्ही तडा न जाऊन देता आमचे जे जिल्हाप्रमुख यांना भरघोस मताने विजयी करून गुलाल घेऊनच आम्ही उद्धव साहेबांच्याकडे या निष्ठेला आम्ही पात्र ठरलो असं आम्ही वचन देतो आज. एवढंच मी सांगू इच्छितो. काय सांगाल? हे गंधारांना जागा दाखवण्याची आता ही वेळ आलेली आहे. तर सर्व इथले महाराष्ट्रातले गुजरातला सर्व धंदे उद्योग गोरगरिबांच्या हाताचे रोजगार पळवले ह्या गंधारांना असेच इथे जागा दाखवली पाहिजे ह्या पाटण तालुक्याच्या जनतेनं की आपल्या तालुक्यातले मेडिकल कॉलेज नाही डिग्रीकड कॉलेज नाही सगळे पाटण तालुक्यातले युवक नेते सर्व बाहेरच्या ह्याच्यामध्ये शिकाय जातात. पाटण तालुक्यामध्ये सुविधा कुठली नाही. हे नुसते स्वतःच्या स्वार्थासाठी गेले पक्षातून बाहेर पडले गंधारी करून ह्यांना ह्यांची आता जागा दाखवण्याची पाटण तालुक्याच्या जनतेला आलेले आहे. धंदो उद्योग ह्यांची फार गरज आहे. तरुणाच्या पिढीला रोजगार नाही तरुणाच्या हाताला काय नाही डिग्री कॉलेज मेडिकल कॉलेज नाहीत काय नाही ह्यांना आता जागा ह्यांची ह्यांना दाखवली पाहिजे जनतेने युवकांनाही. काय प्रतिक्रिया उमेदवारी? आज आमच्या गावामध्ये जो नवीन रस्ता तयार झाला. कोणते गाव? वाघजावाडी गाव. तर आता 6 महिनेसुद्धा त्याचं उद्घाटन होऊन झालेलं नाही आणि आज 6 महिन्यानंतर रस्ता त्याने तयार केल्यानंतर आज गुडघे इतके त्याच्यामध्ये खड्डे निर्माण झालेले आहेत. तर आम्हाला ते एकदम असं दोन नंबरचं काम झाले ग असं आम्हाला दिसून यायला लागलं आणि ज्या वेळेला आम्ही त्याच्याबद्दल आवाज उठवला त्यावेळेला आमच्यावरती असं प्रेशर टाकण्यात आलं की त्याने काय करणार तुम्ही काय काय करू शकता तुम्ही ह्या आम्हाला तुम्ही हे करा. तर आम्ही ह्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही त्यांना बरोबर धडा शिकवणार आहे. कुणाला म्हणजे काय कळलंच नाही काय विरोधकांना जे आज जे सत्तेवरती आहेत आज जे पालकमंत्री आहेत गद्दार आहेत त्यांना आम्हाला पूर्णपणे धडा दाखवून द्यायचा आहे. बाबा काय सांगाल? मी अनंदा कांबळे पाटण तालुका काँग्रेस कमिटी SC विभागाचा अध्यक्ष आहे. बरं. आजपर्यंत आमच्या पाटण तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनतेची जनतेसाठी नेतृत्व करणारा माणूस आम्हाला योग्य प्रतिसाद आतापर्यंत उपलब्ध झाला नाही. काय गोरगरीब जनता आणि पाटण तालुक्यात सामान्य जनतेची कामं करण्यासाठी आम्हाला जे अपेक्षित होतं नेतृत्व ते आज आम्हाला या ठिकाणी आमच्या हर्षद कदम साहेबांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. त्यांच्या पाठिंबा आमची महाराष्ट्र विकास आघाडी आणि तिन्ही पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि सर्व लोक हे 100% त्यांच्या पाठिंबा उभे राहून त्यांना बहुमतानं विजय करण्यासाठी 100% प्रयत्न करणार आणि बहुमत मिळवण्यासाठी आम्ही कष्ट करणार एवढी आम्ही खात्री देऊ. शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी जय. भवानी जय. शिवाजी महाविकास आघाडीचा विजय असो. प्रथम मी सातारा जिल्हा प्रमुख हर्षदादा कदम यांना शुभेच्छा देतो की पाटण तालुक्यात राजेशाही घराण्याच्या एक विरुद्ध म्हणून त्यांना उमेदवारी भेटली पाटण तालुक्यातून. तर मला असं वाटतं की ही उमेदवारी खरंच ह्या नेतेचा एक खेळ आहे की दोघांमध्ये तिसरा पाहिजे आणि हे सर्व पाटण तालुक्यातील जनता जनार्दन व तरुण पिढी यांना हे मान्य आहे की तिसरा कोणीतरी पाहिजे. त्यासाठी ही उमेदवारी ही जाहीर झाली आणि ती ABP फॉर्म म्हणून आपणाला प्रसिद्ध पण झालेली आहे. तर खरोखर मला असं वाटतं की ह्या पाटण तालुक्यात जर ह्या 10 वर्षांमध्ये जर बघितलं आपण कामाची साहेबांनी केलेली शंभुरा देसाईंनी जर कामं केलेली बघितली असेल तर कुठल्या दर्जेच्या किती पातळीवर खाली जाऊन कामं केलेली आहेत ते स्वतः आम्हीसुद्धा बघितले आहेत. आम्हीसुद्धा जाऊन त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे. तर ह्यासाठी आपणाला काहीतरी बदल पाहिजे आणि त्या बदलासाठी आपणाला हर्षदादा एकमेव आहेत की आज एक शेतकऱ्याचा मुलगा किंवा एक सामान्य घरातला मुलगा जर आज
पाटण तालुक्यातून जर उभं राहत असेल तर सर्वसामान्यांची ताकद त्यांच्या पाठीशी आहे व तिन्ही पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही मिळून आम्ही एकत्र आहोत, त्यांना पाठिंबा देणार आणि 100% ना 1001% त्यांना निवडून देणारच ही मी शब्द देतो तुम्हाला। हर्षद कदम मागे बढो, हम तुम्हारे साथ है। हर्षद कदम मागे बढो, हम तुम्हारे साथ है। हर्षद दादांना आपले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून जी उमेदवारी मिळाली, प्रथमतः उद्धवसाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीतर्फे सर्वांचं आभार मानतो आणि हर्षद कदमांना जी उमेदवारी दिली त्यांना आम्ही बहुमतानं निवडून देऊ एवढं सांगू। खरं तर कार्यकर्ते खुश आहेत सगळं उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेवर। हर्षद दादांना उमेदवारी मिळाली ही आम्हा सर्व गोरगरिबांना एक फार मोठा आनंद झाला आहे। पाटण तालुक्यात ह्या दोन्ही नेत्यांना वाटायचं पाटणकर गट देसाई गट, पण पाटणमध्ये या पाटण तालुक्यामध्ये कोणतरी हाय आज त्यांना कळलं आणि उद्धवसाहेबांनी सुद्धा एक सर्वसामान्य गोरगरीब जनतेतून जनतेतला एक नेता कार्यकर्ता म्हणून हर्षदादांना आजची उमेदवारी दिली आणि आम्ही सर्वजण तळागाळातून गोरगरीब कुटुंबातली सर्वजण एक वर्गणी काढू आणि हर्षदादांना बहुमत संख्येनं निवडून आणण्याचं काम करू, अहोरात्र पै पावणे रावळ्यापर्यंत पोचण्याचं काम करू आणि रात्रीचा दिवस करून पण हर्षदादांना निवडून आणू आणि आमच्या ठाकरे उद्धवसाहेबांचं जे स्वप्न आहे पाटण तालुक्यात माझी शिवसेना हाय हाय का नाही हे बी काय दावून देण्याचं काम आम्ही करू एवढं मी या माध्यमातून सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। उमेदवारी जाहीर झालेली आहे। निष्ठावंत शिवसैनिक आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी दाखविलेला विश्वास हे आज पाटण तालुक्यात सर्वसामान्य जनतेला कळून येणार आहे। दुसरं असं शिवसेना पाटण तालुक्यात शिवसेना नाही असं जी लोकं म्हणत होते किंवा आमच्यामुळे शिवसेना आहे त्यांना एक ही चपराक आहे। निष्ठावंतांच्यावर दाखविलेला उद्धवसाहेबांनी जो विश्वास आहे त्या विश्वासाला पात्र राहून आमचे सर्व निष्ठावंत शिवसैनिक उद्धवसाहेबांच्या विचाराने चालतील आणि हर्षदादा कदम यांना आमचा संपूर्ण पाठिंबा असेल आणि त्याच्यासाठी आम्ही दिवसाची रात्र एक हे होते। खरं तर महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि जे शिवसेनेला जी उमेदवारी मिळाली हर्षद कदम यांना ते महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते जीवाचं रण करतील आणि हर्षद कदम यांना निवडून आणतील असा विश्वास या सर्वांनी व्यक्त केलेला आहे। विका भोसले, महाराष्ट्र लाईव्ह, मल्हारपेठ, पाटण।